आणि आपण कार्यक्रमाला विधिवत प्रारंभ करत आहोत. धन्यवाद. मित्रहो, महाराष्ट्र ही संतांची भूमी. संतांच्या पावन पदकमलांनी पुण्यवंत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध भारतवर्षात दरवळतोय. तर शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या लातूर पॅटर्नचा स्नेहगंध विश्वभरात संचारतोय. आज डॉक्टर्स डे. विश्वातील मानवी जीवनाच्या प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक पेशीत दडलेल्या रहस्याची उकल करून प्रत्येकाच्या हृदयस्पंदनाचा ठाव घेणाऱ्या डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या नयनरम्य सोहळ्याचं उद्घाटन सबंध जगाच्या वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरी पूजनानं आणि प्रकाश पर्वाची मंगलसाक्ष असणाऱ्या दीपप्रज्वलनानं करण्यात येईल. मी मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय मंचाला विनंती करेन की आपण हा मंगलदीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. रेणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री यशवंतरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे आणि माजी आमदार मान्य श्री संभाजीराव पाटील साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आणि ज्यांच्या हस्ते हा दीप प्रज्वलित होतोय, विश्वप्रसिद्ध जगविख्यात प्लास्टिक सर्जन स्माइल स्टोन हिरो डॉक्टर विठ्ठलरावजी लहाणे सर यांच्या व्याख्यानाचा अप्रतिम सोहळा कार्यक्रम इथं संपन्न होतोय. हा चैतन्याचा आनंदादीप धन्वंतरीच्या पूजनानं सृष्टीतल्या सर्व सृजनांचं कल्याण व्हावं, सर्व समाजाला रोगमुक्ती व्हावी यासाठीचा हा प्रयत्न प्रचिती कॉम्प्युटर्सचे संचालक उदयजी देशपांडे, आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी बिराजदार, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्वांचं एकदा जोरदारपणे स्वागत करूयात. आणि या सुंदर अशा कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आपणांना विनंती करेन की आपण जिथं जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. उपस्थित मंचावरील गणमान्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होतंय. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष रेणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय माननीय यशवंतरावजी पाटील साहेब यांचं स्वागत आदर्श मैत्री फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी बिराजदार यांनी करावं अशी विनंती मी त्यांना करतोय. वेध भविष्याचा या कार्यक्रमात आपण आदरणीय अध्यक्षांचं स्वागत या ठिकाणी संपन्न करत आहोत. सभागृहाच्या पूर्व दिशेला प्रोजेक्टर लावलेला आहे, त्याचाही आपणाला लाभ घेता येईल. आदरणीय यशवंतरावजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालंय. धन्यवाद. यानंतर एक अत्यंत तरुण आणि उमदे नेतृत्व म्हणून ज्यांची जिल्ह्यात ओळख आहे, ते नेतृत्व अल्पावधीमध्ये विकासाच्या कक्षा ज्यांनी रुंदावण्याचा प्रयत्न केला, ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि सन्माननीय माजी आमदार, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय संभाजीराव पाटील साहेब यांचं स्वागत आदर्श मैत्री फाउंडेशनचे संचालक आणि प्रचिती कॉम्प्युटर्सचे संचालक माननीय श्री उदयजी देशपांडे सर यांनी करावं अशी विनंती मी त्यांना करतोय. लातूर जिल्ह्यामध्ये राजकारणाच्या क्षेत्रामध्ये एक आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा ज्यांनी निर्माण केला त्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि मित्र हो, हे सभागृह ज्यांच्यासाठी गच्च भरलंय ना, ज्यांच्यासाठी सभागृहाला मुंग्याच्या वारुळाची उपमा कमी पडावी
इतक्या खच्चपणे आणि लखपणे आपली उपस्थिती आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. ज्यांनी 7,000 मोफत दुभंगलेल्या टाळूच्या ओठावरील शस्त्रक्रिया केल्या, मला माहिती आहे प्रत्येक क्षणाक्षणाला टाळ्यांचा गजर होणार आहे, कारण एकीकडे पंढरीची वारी चालू आहे, तिथला गजर आणि इथला गजर या दोघांचा धागा आपण पकडतोय. आणि आजही दररोज 3 शस्त्रक्रिया मोफत करण्याचा नित्यनियम ज्यांनी चालू ठेवला, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्यंग्यत्वावर मात केली आणि त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. मित्र हो, या व्यक्तिमत्वाला अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरात स्माइलस्टोन हिरो अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. हजारो विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संपर्कात, समाजसेवेसाठी सदैव तत्पर, प्रतिवर्षी जवळपास 200 व्याख्यानातून प्रबोधन आणि आणखी बरंच काही मी वारंवार संचलनाच्या माध्यमातून आपल्याला सांगत राहीन, अशा एका अद्वितीय, असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्वाचा, जो की लातूर जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे, अशा एका व्यक्तिमत्वाचा, जागतिक कीर्तीच्या डॉक्टरांचा विशेष सत्कार व्यासपीठाच्या वतीनं आदरणीय चेअरमन रेणा शेतकरी सहकारी साखर कारखाना डॉक्टर यशवंतरावजी पाटील साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण आदरणीय डॉक्टर साहेबांचा विशेष सत्कार या ठिकाणी करायचा आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये, यामध्ये आदर्श मैत्री फाउंडेशनचे सर्व सदस्य, मी ज्यांची नावं घेतोय, माननीय श्री संचालक असलेले संतोषजी बिराजदार, अध्यक्ष आदर्श मैत्री फाउंडेशन, संचालक उदय देशपांडे, अनिलजी पवार साहेब, शशिकांतजी पाटील, G24 तासचे जिल्हा प्रतिनिधी, प्राध्यापक सुधीर तोडकर, प्राचार्य आहेत नेटिझनचे ॲडव्होकेट रमेश खाडप, जितेंद्र बिराजदार, अशोक टोगरे, उत्कृष्ट चित्रकार आहेत संगमेश्वर बोमणे, प्राध्यापक सुहास पाचपुते, संपत जगदाळे, या संचालकांनी मंचावरती यायचं आहे आणि डॉक्टर साहेबांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मी 9वीमधील एक विद्यार्थी आहे, धन्यवाद. यानंतर आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा LIC च्या शाखेचे विमा प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कार MDRT अमेरिका आणि देशातून सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त झालेले, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक असलेले आदर्श मैत्रीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री संतोषजी बिराजदार यांना मी अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय श्री संतोष बिराजदार, अध्यक्ष आदर्श मैत्री फाउंडेशन लातूर. आदर्श मैत्री फाउंडेशन हा एवढा मोठा उपक्रम राबवू शकलं त्या पाठीमागं आमच्या फाउंडेशनचे संचालक तथा प्रचिती कॉम्प्युटर्सचे संचालक आदरणीय प्राध्यापक उदयजी देशपांडे सर यांचा खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र माननीय अनिलजी पवार साहेब, माननीय शशिकांत पाटील साहेब, प्राध्यापक सुधीर तोडकर साहेब, रमेश खाडप, जितेंद्रजी बिराजदार, अशोक तोगरे सर, संगमेश्वर बोमणे, संपत जगदाळे, प्राध्यापक सुहास पाचपुते सर, अरविंदजी अवराधे सर, आणि यासोबतच आपल्याला आपल्या सुमधूर स्वरात अतिशय, एवढं कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला तरीही आपल्याला जकडून ठेवलं, असे सुप्रसिद्ध निवेदक आदरणीय गालीजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मित्रो, आदर्श मैत्री फाउंडेशन यांनी आज हा उपक्रम या ठिकाणी राबवतो आहे. गेली 5-6 वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमात आम्ही कार्य करत आहोत, पण गेली 3-4 वर्षापासून याच सभागृहात याच दिवशी आपण बऱ्याच जणांनी डॉक्टर विठ्ठल लहाने सरांना ऐकलं आहे. ते ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात, त्यांच्या मार्गदर्शनामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी, आज इथं असलेल्या दोघा तिघा विद्यार्थ्यांनी अशी प्रतिक्रिया केली, सर मी 3-4 वर्षापूर्वी आपलं व्याख्यान ऐकलं होतं आणि त्यामुळंच आज मी एवढे पर्सेंटेज घेऊ शकलो. तर हे सर्व श्रेय डॉक्टर साहेबांचं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळीचं आहे. तर यांचं व्याख्यान, यांचं मार्गदर्शन आणखी आपल्याला मिळावं या उद्देशानंच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण भविष्यातील वाटचाल करावी, त्यामुळंच वेद भविष्याचा हे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही समाजात काम करत असताना काही खूप अशा काही बाजूला आजूबाजूस आमच्या घटना करायच्या की ते पाहून मन हेलावून जायचं, की
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात अशी परिस्थिती आहे, पण हे ह्यांच्यासाठी काहीतरी करावं, ह्यांच्यासाठी आपण कुठंतरी कामी यावं, या प्रेरणेतून आम्ही एकत्र येऊन आमच्या सर्व संचालक मंडळाने ह्या आदर्श मैत्रीची स्थापना केली आणि आज खरखरच 5 ते 6 वर्षामध्ये हे आदर्श मैत्री फाउंडेशन मान्यवरांच्या सहकार्याने अगदी त्या पद्धतीनं काम करत आहे. इथून पुढच्याही काळात त्या पद्धतीनंच आमची काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी मी माझा व्यवसाय करतो आहे, सरांनी सांगितलं मी LIC मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे, तर हेच काम करत असताना मी हेच गुण म्हणजे माझ्या डोक्यात ठेवून प्रत्येकाला मदत केली पाहिजे या भावनेतूनच गेली 7 वर्षापासून प्रत्येकाची अडचण पाहून त्यांना मदत करून त्यांचं काम सोपं करण्याचं मी LIC हेल्प सेंटरच्या माध्यमातून काम केलं आहे. आज जवळपास 4 ते 4,500 कस्टमरला जे की माझे पॉलिसीधारक नाही आहेत अशांना मी सर्व्हिसिंग द्यायचं काम करतो LIC हेल्प सेंटरच्या माध्यमातून. आणि याचं श्रेय असेल की आपले सर्वांचे आशीर्वाद असतील की त्याच कामाचं फळ म्हणून मला गेल्या वर्षी 2014 साली MDRT हा LIC मधला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देशामध्ये सर्वप्रथम प्राप्त करण्याचा मान मिळाला. त्यामुळं आपलं पुन्हा एकदा धन्यवाद, आपलं प्रेम, आपली सेवा करण्याची संधी आमच्या फाउंडेशनला द्यावी एवढंच या ठिकाणी नम्र विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं एक संयोजकीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी पाचारण करतो आहे. अल्पावधीसाठी मनोगत व्यक्त करतायत प्रचिती कॉम्प्युटर्सचे संचालक आणि आदर्श मैत्री फाउंडेशनचे संचालक आमचे मित्र प्राध्यापक उदय देशपांडे सर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतरावजी पाटील सर. लातूर जिल्ह्यात अल्पावधीत आपल्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ज्यांनी आपलं प्रखर नाव केलेलं आहे ते माननीय माजी आमदार संभाजीराव पाटील नेंगर साहेब, आमचे आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संतोषजी बिराजदार, आमचे संचालक मंडळ, आमचं मित्रमंडळ पूर्ण, त्यामध्ये मान्य अनिल पवार, मान्य शशिकांत पाटील, प्राध्यापक सुधीर तोडकर, रमेश खाडपजी, जितेंद्र बिराजदार, अशोक तोगरे, संगमेश्वर बोमणे, समदेव जगदाळे आणि उपस्थित गुणवंत यशवंत विद्यार्थी ज्यांना आपण ऐकायला इथं जमा झालो आहोत. या कार्यक्रमामध्ये 2 कार्यक्रम ठेवलेले आहेत. एक कार्यक्रम संपलेला आहे, यशवंत कार्यक्रम संपलेला आहे, आता गुणवंत कार्यक्रम राहिलेला आहे. ज्यांना आपण इथं ऐकायला जमा झालेलो आहोत, जगप्रसिद्ध ख्यातनाम प्लास्टिक सर्जन, आजच्या युगातले डॉक्टर, आजच्या युगातले विठ्ठल ज्यांना आपण असं म्हणू शकतो की वावगं ठरणार नाही, ते डॉक्टर विठ्ठल लहाने आणि उपस्थित माझ्या मित्रांनो, 1 जुलै 2011 रोजी असा मी घडलो हा पहिला कार्यक्रम आम्ही डॉक्टर लहाने यांचा घेतला होता. या कार्यक्रमात सरांनी मी कसा घडलो त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. 2012 साली आम्ही विद्यार्थी पालकमेळा घेतला होता, या पण कार्यक्रमाला डॉक्टर विठ्ठल लहानेच होते. 2013 साली एक अतिशय सुंदर अशी प्रकट मुलाखत आम्ही डॉक्टर लहाने यांची घेतली होती आणि आज 2014 साली आदर्श मैत्री फाउंडेशननं हा योग परत डॉक्टर लहानेंच्याच माध्यमातून घडवून आणलेला आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं डॉक्टर लहानेच का प्रत्येक वेळेस, खरं आहे डॉक्टर लहानेच प्रत्येक वेळेस का. एखादा वर्ग असतो त्या वर्गामध्ये 100 पैकी 100 गुण घेणारा विद्यार्थी एखादाच असतो. एखादं फील्ड असतं त्या फील्डमध्ये काम करणारे लोक सगळेच चांगले असतात, पण एक असा व्यक्ती असतो की ज्याच्याकडे आपण गेलो त्याला भेटलो बोललो त्याचं काम पाहिलं की एक प्रकारचं आपल्याला वेगळं तेज प्राप्त झाल्यासं वाटतं आहे. आपल्याच वाटतं की आपण काहीतरी आज वेगळं अनुभवले, काहीतरी आपण वेगळं बघितले, आज आपण काहीतरी वेगळ्या माणसाला भेटले. आणि हे असं व्यक्तिमत्व संपूर्ण लातूरकरांना दररोज प्रचिती देणारं. आणि 2011 साली मी कार्यक्रम घेतला, कार्यक्रम असंच फुल. 2012 साली घेतला हीच कंडिशन, 2013 साली हीच कंडिशन, 2014 साली हळूहळू कार्यक्रम घ्यायचा तुमचं व्याख्यानाचं. पण सरांना ते माहीत नाही का रुचलं नाही, पण त्यांनी मला परवानगी दिली नाही, नाही तर टाउन हॉलवर हा कार्यक्रम यावर्षी माझा संपन्न करण्याचा खूप मोठा बेत होता. तर सरांमुळं आपण सगळ्यांनी मला विनंती करावी, सरांना विनंती करावी पत्र लिहून की सर मला आम्हाला तुम्हाला पूर्ण लातूरकरांना एकदम मोठ्या स्वरूपात ऐकायचं आहे, खूप भव्य आणि दिव्य स्वरूपात तुम्हाला मला ऐकायचं आहे, अशी तुम्ही सगळ्यांनी विनंती करावी, सगळ्यांनी पत्र लिहावं. सरांचा ॲड्रेस डॉक्टर विठ्ठल लहाने, लहाने हॉस्पिटल, लातूर, एवढं तरी बस झालं, सरांना मिळून जाईल ते पत्र. तुमच्या भावना ते पोहोचावे आणि माझा मार्ग सुकर करावा, माझा मार्ग, माझी जी मनीषा आहे ती पूर्ण करावी अशी मला मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो.
मग 1 जुलैला कार्यक्रम होतो, 2 जुलैपासून परत सुरू होतात फोन. सर मी कार्यक्रम आलो होतो पण जागाच भेटली नाही. सर बाहेरच्या बाहेरच गेलो आम्ही. सर सीडी आहे? आहे बुवा, सीडी आहे, घेऊन जा. वर्षभर सीडी देण्याचं काम, दुसरं काहीच काम नाही मला. उदय देशपांडेंची ओळखच डॉक्टर विठ्ठल लहाणे यांची सीडी. आणि सर मी पण तुम्हाला विनंती करतो की आपली ही परंपरा कृपा करून खंडित करू नका. पण इथेच हाच प्रॉब्लेम आला आहे. परत संध्याकाळी 6:03 फोन केला सरांना, पहिल्यांदा फोन केला, फोन उचलला नाही. धाड 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 व्हायलं, आता काही खरं नाही म्हटलं. एवढ्या लोकांचं मार्गाची वेळ ती काय? डॉक्टर आहेत, इमर्जन्सी असते, पहाटे 5 वाजपासून रात्री माहीत नाही, टायमिंग नाही, काय नाही काय नाही. कंटिन्युअस काम. जेव्हा बघेल तेव्हा फक्त कामाशिवाय या माणसांनी दुसरं काहीच केलं नाही. 7,000 हा आकडा दरवर्षी वाढतो आहे. मागच्या वर्षी 5,000 आकडा होता, हा आकडा दरवर्षी वाढतो आहे. 7,000 अधिक दुभंगलेले ओठोटाची शस्त्रक्रिया. कसलाही रोग राहू द्या, तुम्ही फक्त जा. हे खरं आहे. तुम्ही फक्त जा. तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होईल ना त्यांच्याकडे पाहिल्यावर, किंवा त्यांनी जे 2 वाक्य बोलल्यानंतर, तुम्ही परेशान होऊन जाताल. परेशान आयुष्यात माणसानं फक्त एकच करावं, डॉक्टर लहानेंच्या क्लिनिकमधून डॉक्टरांना भेटावं. बस तुम्हाला जी एनर्जी भेटेल, जी पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल, त्या एनर्जीला काही सीमा राहणार नाही. मित्रांनो, आता ह्याच्यापेक्षा जास्त बोलणं चुकीचं आहे, कारण तुम्ही डॉक्टर लहाने यांना ऐकायलेले आहात. दोघांच्यामध्ये मी जास्त वेळ घेणं योग्य नाही. वैद्यकीय सेवेत तर त्यांनी आपलं नाव केलेलंच आहे, पण त्यांचा एक दुसरा पैलू, जो पैलू म्हणजे एक व्याख्याते, म्हणजे ते जे मार्गदर्शन करतात, ते मार्गदर्शन आपल्याला इथं ऐकायचं आहे. आणि या मार्शात विधारलेला आहात. रुग्ण तर असतातच जून जुलैमध्ये, पण त्या रुग्णाइतकीच संख्या पुढे आम्ही काय करावं हे विचारण्याची संख्या असते. मग अशा सगळ्यांना एकत्र करण्याचा हा एक खूप चांगला योग इथं आलेला आहे. आपल्या दोघांमध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही, पुढील वक्त्यांना पण बोलायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री संभाजीराव पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. इथं व्यासपीठावर आल्यानंतर डायसवर येण्यापूर्वीच टाळ्या जे वाजल्या हे व्यक्ती म्हणून वाजल्याने भाषण लवकर संपवा म्हणून वाजलं. मी राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता आहे. खरं तर डॉक्टर साहेब माझी जागा तिथं समोर आहे, पण मी संयोजकाचं मनापासून आभार मानतो की मला आपल्या बाजूला बसण्याची संधी मिळाली आणि आपलं ऐकण्याची संधी मिळाली. कारण अनेक कार्यक्रमातून आमचे मेडिकल कॅम्प असतील, त्याचे उद्घाटन असतील, आपले दादा आहेत, दादांच्या हस्ते, आपल्या बंधूंच्या हस्ते आम्ही सतत करत आलो आहे. आपलं मार्गदर्शन आम्ही सतत घेत आलो आहे. आणि आज आपल्या शेजारी बसून आपलं ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो आहे. तरी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय यशवंतरावजी पाटील साहेब, परत या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर रमेशजी भराटिया साहेब, माननीय आमचे ज्यांनी संयोजक आहे डॉक्टर संतोषजी बिराजदार, डॉक्टर उदयजी देशपांडे, उपस्थित सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थी, आणि लातूरला शिक्षणाची पंढरी म्हटलं तरी हरकत नाही. आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण ज्या विठ्ठलांना ऐकायला आलेत ते माननीय डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने साहेब. मी आपल्या सर्वांना या सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचं, पालकांचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या शुभेच्छा देतो, सर्वांचं स्वागत करतो. पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता हा काम करत असताना अनेक अनुभव येतात. डॉक्टर साहेबांनाही माहिती आहे, डॉक्टर साहेब फक्त लातूरचेच नसून या देशाचे झाले, या जगाचे झाले, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचा स्वागत सत्कार झाला. पण हा सत्कार होत असताना त्यांना जर खऱ्या अर्थाने जर मनामध्ये कोणती जर आठवण येत असेल तर या लातूरच्या मातीची आठवण येते. आणि या लातूरच्या मातीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ही भूमिका त्यांची सतत राहत गेली. मी डॉक्टर साहेबांशी आता बोलत असताना सहज त्यांची माहिती घेतली. त्यांनी म्हटलं की मी सकाळी 5 वाजता माझा दिवस सुरुवात होतो
आणि 5 वाजल्यापासून मी दिवसातून अनेक जे काही जेवढे ऑपरेशन असतील संध्याकाळपर्यंत माझा दिवस चालू असतो आणि मला वाटते की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ईश्वरीय शक्ती तर असेलच असेल. डॉक्टर देशपांडे साहेबांनी सांगितलं की आज हे त्यांच्या पाठीमागे एक ईश्वरीय शक्ती असेल, मी असं काही मानत नाही. मी फक्त डॉक्टर विठ्ठल लहाने साहेबांची त्यांची इच्छाशक्ती आहे त्याच्यामुळे हे सर्व काही चाललं आहे असं मला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि त्यांच्या ह्या इच्छाशक्तीमुळे चालतं आहे. निश्चित भविष्यात आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनामधली एक इच्छाशक्ती तयार करावं. माननीय लहाने साहेब ज्यावेळेस परदेशात जातात गेल्यानंतर पण लातूरलाच येतात आणि लातूरच्या मातीसाठीच काम करतात. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण कितीही जरी मोठे झालात या मातीची सेवा करा, या देशाची सेवा करा, आपल्या आई वडिलांची सेवा करा. एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराज. आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं आज डॉक्टर्स डे दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आणि विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं मार्गदर्शन आणि व्याख्यान होणार आहे ते या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर लहाने साहेब. आज डॉक्टर्स डेच्या दिनानिमित्त डॉक्टर साहेबांच्याबद्दल मला एवढंच सांगता येईल की अतिशय गरीब घरातून, अतिशय विपरीत परिस्थितीमधून, सामान्य कुटुंबामधून जन्माला येऊन माकेगावसारख्या लहानेवाडीसारख्या एका गावातून येऊन डॉक्टरांनी आज जी कीर्ती संपादन केली, जे आज यश संपादन केले, त्याच्या मागची जी त्यांची वृत्ती आहे, त्यांची काम करण्याची वृत्ती आहे, त्यांचं तन्मयता आहे, त्यांचं सगळं झोकून देण्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीवर मला वाटतं की डॉक्टर साहेबांनी हे यश मिळवलं आहे. दुग्ध शर्करा योग म्हणता येईल किंवा अमृत योग म्हणता येईल, एकाच कुटुंबातून दोन डॉक्टर्स म्हणजे जगद्विख्यात डॉक्टर ज्यांची गणना करता येईल, डॉक्टर तात्याराव लहाने जे पद्मश्री आहेत, ज्याने डोळ्या अंध लोकांवर किंवा डोळ्यांच्या शस्त्रक्रिया 1 लाखांच्या पुढे शस्त्रक्रिया करून महाराष्ट्र सरकारनं पद्मश्री देऊन ज्यांचा गौरव केला आहे, मला वाटतं की पुढच्या काळात एकाच कुटुंबातली दुसरी पद्मश्रीसुद्धा डॉक्टर लहाने साहेबांना म्हणजे विठ्ठलराव लहानेंना मिळण्यास काही हरकत नसेल. एवढं काम या लातूरसारख्या शहरामधून करत असताना लोकांचा विश्वास संपादन करणं, लोकांचं प्रेम संपादन करणं, लोकांच्या कसोटीला उतरणं, मला वाटतं की मित्रांनो हे सहज शक्य होत नाही, त्याच्यासाठी खूप मोठी त्याग आणि वृत्ती तुम्हाला ठेवावी लागते, त्याच्याशिवाय हे मला वाटतं की सहज शक्य होत नाही. आणि मला वाटतं की डॉक्टर साहेबांच्या म्हणजे आम्हाला जे माहीत आहे की आई वडिलांना गुरुस्थानी मानून, आई वडिलांच्या पूर्णपणे त्यांना केंद्रस्थानी मानून डॉक्टरांनी आजपर्यंत त्यांचं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये जर पहिल्यांदा कोणाला स्थान असेल तर ते मला वाटतं आई वडिलांना आहे. इतकी आई वडिलाप्रती म्हणजे त्यांची निष्ठा, त्यांचं प्रेम आहे आणि हे सांगायला मला काही आपल्याला काही संकोच वाटायचं काही कारण नाही. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट, त्या कष्टाचं सार्थक त्यांना कधी वाटतं तर मुलगा पुढे गेल्यानंतर, मुलगा कुठेतरी आमचा मुलगा नाव कमवल्यानंतर, कुठल्या तरी क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केल्यानंतर, त्या आई वडिलांना त्याच्यासाठी घेतलेलं जे कष्ट आहे, त्याच्यासाठी घेतलेली त्यागाची भूमिका आहे, त्यावेळेस त्यांचं खरं आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. आणि म्हणून रामदास स्वामीने म्हटल्याप्रमाणे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि म्हणून कुठल्याही पालकांना आपला मुलगा कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना तो खूप मोठ्या पदावर गेलेला असावा, खूप मोठ्या समाजासाठी सेवेसाठी पात्र असावा, हीच भूमिका पालकांची असते. आणि मला वाटते की त्या कसोटीला या शिक्षणाच्या माध्यमातून आपण उतरलात तर मला वाटते की ते सहज शक्य होणार आहे. आणि म्हणून आपण कुठेही काम करत राहा, कुठल्याही पातळीवर काम करत राहा, कुठल्याही क्षेत्रात काम करत राहा, पण तुमच्या कामातून तो ठसा आपला उमटवला पाहिजे. डॉक्टर साहेब आज डॉक्टर साहेबांना मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये चांगली प्रॅक्टिस करता आली असती, तिथंही नाव कमवत आलं असतं, परंतु लातूरसारख्या शहरामध्ये लातूरच्या मातीत येऊन आपल्या गावाकडच्या माणसासाठी सेवा करण्याचं जे त्यांचं एक आपल्या मातीबद्दलचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन मला वाटतं की सगळ्यांनीही ठेवायला हरकत नाही. शेवटी आपली माती, आपली माणसं, आपला समाज यासाठीच आपण कार्यरत राहतो आणि मग तुमची नोंदसुद्धा समाज त्यावेळेसच घेतो. त्या पंक्तीनं हे सगळं संभाषण सूर्याचं, ताऱ्याचं, सूर्याचं, चंद्राचं संभाषण ऐकलं आणि मग त्या पंक्तीने सांगितलं की सूर्या तू खुशाल जा, मी माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत मी या जगाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करेन, माझ्या अंधारात माझ्या जेवढी शक्ती आहे तेवढं काम मी करेन. आणि मला वाटते की त्याच पद्धतीचं काम डॉक्टर साहेब या लातूरमध्ये करतायत, त्यांच्या ह्याच्यामध्ये जेवढी काही ताकद आहे, जेवढी काही ऊर्जा आहे, त्याच्यामधून या समाजाला, या आपल्या परिसराला दिशा देण्याचं, वेगळी वळण, वेगळी वाट दाखवण्याचं काम डॉक्टर साहेबांच्या हातून घडतं आहे. आणि म्हणून
याच पद्धतीचा त्यांचा वसा घेऊन आपण काम केल्यास मला वाटतं की आपणही आपल्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे पुढे जाऊया. त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा होतील. या सुंदर कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आदर्श मैत्री फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि त्यांचे सहकारी यांचं मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि आता केवळ माझ्यासाठी एक मिनिट. डॉक्टर विठ्ठल लहाने महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचं नाव स्वतःच्या नावात धारण करणारे डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचा मानदंड निर्माण केला. 2001 11 14 20 25 अशा मोफत शस्त्रक्रिया करत आजपर्यंत त्यांनी 7,000 रुग्णावरती मोफत शस्त्रक्रिया आणि 12 टॉप 10 जगामधलं सांगतोय मी डॉक्टरामध्ये ज्यांची गणना होते ते लातूरचे डॉक्टर विठ्ठल लहाणे. 2007 अमेरिकेतील बाल्टीमोर येथील प्लॅस्टिक सर्जन कॉन्फरन्समध्ये स्माईल स्टोन हिरो या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय पारितोषिकं तर अनेक आहेत, पण एक समाजातला असा दुर्लक्षित घटक ज्याच्यावरती डॉक्टरांनी दृष्टी टाकली आणि त्याचं सोनं झालं, मुलींच्या व्यंग्यावरती शस्त्रक्रिया करून जवळपास 1500 मुलींचे विवाह घडवून आणण्याचं सामाजिक काम करणारे डॉक्टर विठ्ठल लहाणे लातूरकरांसाठी आदर्श आहेत. मित्र हो, जवळपास 12,000 रुग्णांना ज्या व्यक्तिमत्वानं जीवदान दिलं तो साक्षात विठ्ठलाचं प्रतिरूप म्हणून तुमच्या समोर. आणि म्हणून आज डॉक्टर्स डेच्या निमित्तानं या सभागृहानं डॉक्टर विठ्ठल लहाणे यांना काय द्यावं मी या चार ओळीतून सांगतो. ज्या शुभेच्छा सभागृह देत आहे फक्त शब्द माझे आहेत आणि शुभेच्छा सभागृहाचे आहेत असं गृहीत धरावं. विज्ञानाचा सिद्धांत आणि परिश्रमाची शक्ती, हृदयात प्रेम आणि रुग्णावरती भक्ती, धन्वंतरीच्या साक्षीनं असे सद्भावनेचा ठेवा, सर्वार्थ अर्पुणी घडे डॉक्टरांची रुग्णसेवा, आकांक्षेच्या पंखावर रोगमुक्ती व्हावी हीच इच्छा डॉक्टर डेच्या निमित्तानं आज सभागृहाकडून आपणा सर्वांच्या वतीनं मी देतोय डॉक्टर विठ्ठल लहाणेंना शुभेच्छा. मित्र हो, ज्यांचं व्याख्यान आणि ते अप्रतिम व्याख्यान, समयीतला धागा अंतकरणापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य ज्याच्या वाणीमध्ये आहे, डोळ्यातले अश्रू आणि तळपायातून निघणाऱ्या मुंग्या या एकत्रित केव्हा येतात ते जाणवतही नाही, त्यांच्याबद्दल जाता जाता इतकंच म्हणेन आणि त्यांना पाचारण करेन. जगण्यात ज्यांच्या भावार्थ आहे, जीवन तयांचे सार्थ आहे, पावलांगणिक गरिबांसाठी ध्यास आहे, अंतरीच्या धाग्याला कल्याणाचा वास आहे, सदैव लोकसेवेसाठी अर्पिलेला त्यांचा प्रत्येक श्वास आहे, प्रत्येक श्वास आहे. मी पाचारण करतोय विश्वप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाणे. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, खरं म्हणजे मला भाषण करता येतं हा विषय तुमच्या मनातून काढून टाका. मी काहीतरी भाषण करू शकेन आणि तुम्हाला काहीतरी सांगू शकेन एवढा मोठा मी नाही आहे, पण तुम्ही माझ्यासाठी इथं उपस्थित आहात याची मला पूर्व जाण आहे. तुमच्यासाठी काही कामाच्या गोष्टी मी पक्क्या सांगून जाईन, ज्या की आयुष्यभर तिजोरी म्हणून तुम्हाला वापरता येतील, ज्या की आयुष्यभर मी तिजोरी म्हणून वापरतोय त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, वेगळं काहीही सांगणार नाही आहे. माझ्या भाषणाला आरंभ करण्यापूर्वी आणि मला दिलेली वेद भविष्याचा, खरं तर हा खूप मोठा टॉपिक आहे, ही कुठलीही पार्श्वभूमी सांगण्यापूर्वी मी जे काही मंडळी उभी आहे त्यांना एक विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसावं. उभ्या राहिलेल्या सगळ्या माझ्या मित्रांनी व्यासपीठावर येऊन बसावं, असं काहीच नाही की ते व्यासपीठ फक्त आम्हीच बसायला पाहिजे, आपण येऊन बसू शकता, या प्लीज. कृपया आपण सर्वांना डॉक्टरांची विनंती द्या, समोरच्या जागेवरती इथं बसा म्हणजे आपल्याला ते सर्व ऐकता येईल. मला ना तुम्ही उभे आहात, मी डॉक्टर आहे, मला माहित आहे पाय दुखतात, त्याच्यामुळे तुम्ही पुढे या आणि मी माझं बोलणं सुरू करतो. या अगदी इथे, अगदी 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 व्यासपीठावरती येऊन बसा. या या सर, या प्लीज या, अगदी अगदी आरामात बसा, अगदी पूर्ण व्यासपीठावरती बसा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी या विषयावरती बोलावं आणि त्या विषयाचं नाव आहे वेद भविष्याचा. तुम्हाला खरं सांगू का, हे मला जेव्हा पत्रिका कुणीतरी व्हॉट्सअपवर पाठवली तेव्हा कळलं की या विषयावरती मला बोलायचं. ही तुमची संयोजन समिती,
हा कार्यक्रम आयोजित करायचा की नाही करायचा याच्यावरती दरवर्षी वाद होतो आणि त्या वादामध्ये मी हरलो जातो. यावर्षी वाद असाच होता की हा कार्यक्रम या ताई पुढे या प्लीज या पुढे पुढे बसा. प्रायमरी चर्चेमध्ये असं ठरलं की यावर्षी कार्यक्रम नको. डॉक्टर विठ्ठल लहाणेंचे अनेक कार्यक्रम झाले, त्याच्या अनेक सीडी झाल्या, त्या सीडी शंभरात हजारात लाखात विकल्या गेल्या आणि आता माझं नाही तसं म्हणून नाही माझं असं म्हणणं होतं की आता मला आणखी काय ऐकायचं किंवा आणखी वेगळं काहीतरी मी सांगणार नाही आहे आणि म्हणून हा कार्यक्रम नको असं म्हणालो आणि मी आज उस्मानाबादमध्ये याच वेळेत कार्यक्रमाची वेळ पण दिली. डॉक्टर्स डेच्या दिवशी मला कोणी रिकामे सोडणार नाही याची मला पूर्ण खात्री होती म्हणून मी उस्मानाबादमध्ये हा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केला होता आणि त्यांना हो म्हणालो आणि त्याच्यानंतर खरी कसरत सुरू झाली की त्यांना नाही म्हणण्याची. पण सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपल्या मातीशी जास्त बांधील आणि मीही लातूरशी जास्त बांधील असल्यामुळे लातूरवरती माझं अत्यंत जास्तच जरा अतिच प्रेम असल्यामुळे मी तो कार्यक्रम रद्द केला. तो कार्यक्रम मी 6 तारखेला ठेवला आणि आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. मला दिलेला विषय आणि माझ्याविषयी खूप चांगली बोलली यशवंतराव साहेब, खूप छान बोलले संभाजीराव, खूप छान बोलली. खरं तर ही व्यक्ती नेते आणि चांगली माणसं आज माझ्यासोबत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. संतोष बिराजदार ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला ते माझ्या ओपडीत मला येऊन भेटून गेले आणि त्यांना मी ओपडीत सांगितलं की हा कार्यक्रम ठेवायचा नाही. कार्यक्रम ठेवायचा नाही म्हटल्यानंतर ते हो म्हणाले आणि निघून गेले आणि त्यांनी कधी कार्यक्रम ऑर्गनाईज केला मला कळलंच नाही. संतोषराव मी खरं खरं सांगायला लागलो, ना मी कधी खोटं बोललो आहे ना आयुष्यात कधी खोटं बोलणार नाही. ओके आणि या लोकांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि टॉपिक दिला. हो टॉपिक दिला सावगड असतं मास्तर लोक, माहिती ना तुम्हाला. एरवी मला बोला म्हणले असते मी उलून गेलो असतो. वेद भविष्याचा याच विषयावर बोलायचं. आणि मित्र हो आता मी माझं बोलणं सुरू करतो. तुम्हाला माहीत असेल पण मी इकडे निघालो आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये एक इंजुरी आलेली, एक पेशंट आलेला आहे आणि मला त्यामुळे मी सगळ्यांनाच विनंती केली होती की आपण शॉर्ट शॉर्टमध्ये घेऊ. उदय देशपांडे मला सांगतात की सर तुम्ही जर आज शॉर्टमध्ये घेतला तर मी तुम्हाला वर्षभर बोलणार नाही. पण मी तुम्हाला बोलणार आहे, मी तुम्हाला पण न्याय देणार आहे. तिथं मी सगळी सोय करून आलो आहे पण जेवढं काही लवकरात लवकर शक्य होईल तेवढं बोलून मी पुढे जाईन. आयुष्यामध्ये दोनच प्रायोरिटी आहेत मला. पहिली प्रायोरिटी माझे माय अण्णा, दुसरी प्रायोरिटी माझे पेशंट. आणि तिसरी प्रायोरिटी आता तयार झाली आहे आणि ती उदय देशपांडे, संतोष बिराजदार या सगळ्या मंडळींनी केली आणि ते म्हणजे विद्यार्थी मुलं. मुलं हे वेळ लागलं आहे मला, मला कळत नाही आहे. मुलं ना म्हणजे मुलांनी जर मला इन्व्हाइट केलं मला नाहीच म्हणलं होत नाही. पाटील साहेब तुम्हाला दोघांना एक मी गोष्ट सांगतो, आज माझी इथं बायको नाही म्हणून सांगतो, डेअरिंग करतो आहे. तिच्यासमोर सांगायची डेअरिंग झाली नसती म्हणून सांगतो. मी पहाटे 5:30 म्हणजे 4:45 माझा हॉस्पिटलचा राऊंड सुरू होतो. मी माझी बायको फिरायला जातो, 50 मिनिटाचा वॉक करून परत येऊन हॉस्पिटलचा राऊंड घेतो आणि 7 कापाकापी सुरू करतो, म्हणजे ऑपरेशन सुरू करतो. 10:30-11 ऑपरेशन चालतात, हॉस्पिटलचा राऊंड घेतो, घरात पोहोचतो, जेवण करतो, दाढी आंघोळ करून 12:30 ओपडीत येऊन बसतो. 12:30 सुरू झाली ओपडी, 3:30 न श्वास घेता काढली तर संपते अशी ओपडी असते. 3:30 ती संपावी लागते कारण 3:30 म्हणजे 3:30 माझ्याकडे हे 3:30-12 असं का बोलतो हे मी पुढच्या कुठल्या तरी तुम्हाला ह्याच्यात सांगेन. मला 1 मिनिट पण इकडे तिकडे करता येत नाही, मी करू शकत नाही. मी 49 मिनिटाचा वॉक करतो असं तुम्हाला बोललो कारण मी 49 मिनिट वॉक करू शकतो, बाकी कमी जास्त नाही करू शकत. ती स्पीड पण तशी ॲडजस्ट मी करतो. 3:30 मी पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जातो आणि ते थिएटर साधारणपणे 6 संपवतो. 6:30 घरात जाऊन मी जेवण करतो. संध्याकाळचं जेवण हे मायांबरोबर असावं ही माझी इच्छा असते. सगळेच घरामध्ये लेकरं, बायको, बाप, माय जमिनीवर बसून आम्ही संध्याकाळ जेवण करतो. हा माझा प्रोग्राम असतो. हा विषय पुन्हा कुठंतरी सांगेन तुम्हाला. हा विषय सांगण्याचं एक बायकोचं घराणं सांगतोय सगळ्यांना, तिला कधीतरी जमलं तर तुम्ही सगळेजण सांगा, तिचं घराणं तुम्हाला सांगतोय. हे असं सुरू असताना हा दररोजचा कार्यक्रम रविवार सोडून, रविवारी मी कुठलाच नियम पाळत नाही, रविवारी मायांना सोडून नियमच नाही. कधीतरी एखादा विद्यार्थी मला बोलायला येतो, माझ्या ओपडीमध्ये माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 3 तास बसावं लागतं. माझ्याकडे तुम्ही बरेच जण आलेले आहात, मी चेहरे आज बघतो इथे, कुणीही ओपडीत एंट्री केली की 3 तास बाहेर वेटिंग करून माझी भेट होते. असंच एखादा विद्यार्थी माझ्याकडे येतो, 3 तास वेटिंगला बसतो आणि 3 तासानंतर कारण नातेवाईकांना भेटायची पेशंट झाल्यानंतरची वेळ असते, आमच्याकडे सगळ्या वेळा ठरलेल्या असतात,
मग तो येतो आणि सांगतो की सर मी नववीचा विद्यार्थी आहे, मी आठवीचा विद्यार्थी आहे, मी दहावीचा विद्यार्थी आहे, मी या शाळेचा विद्यार्थी आहे, मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. हां कसं काय आला असतो सर, आमच्या शाळेत एक कार्यक्रम आहे, तुम्हाला त्या कार्यक्रमाला यायचं आहे. केव्हा आलास तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी? सर सकाळी 11 वाजता झालो आहे. कधी भेट झाली? 3 वाजता भेट झाली. खूप कसतरी पोटात होतं माझ्या, मला काहीच पर्याय राहत नाही. त्याला एक 2-3 प्रश्न विचारतो की तू कसं काय, म्हणजे तुला असं का वाटलं की मी तुझ्या शाळेत यायला पाहिजे? नाही सर, तुमचं मी भाषांना टीव्हीवर बघितलं, तुमचं नवं भाषांना मी सीडीत ऐकलं आणि तुम्ही आमच्या शाळेत या ना, प्लीज प्लीज नको म्हणू नका सर. आता हे प्लीज प्लीज जेव्हा हे मुलं म्हणतात ना, तेव्हा ते नको म्हणणं मला शक्यच नाही. किती वाजता यायचं आहे? सकाळी 10 वाजता. सर 30 मिनटं या, पण 10 मिनटं जाचे, 10 मिनटं परत, 30 मिनटं तिथे काम, म्हणजे 1 तास मला जाणार. 1 तासासाठी माझी आटापटा असते. जी माझी वॉकिंग 5 ती माझी वॉकिंग 4 सुरू होते. जी माझी ऑपरेशन थिएटर 7 ते माझं 6 सुरू होतं. आणि मग हे सगळा शेड्यूल असा मागे 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 येतो आणि त्या शाळेत जाऊन परत येतो. एक दिवस बाकी अशी डोळे करून बघते, मला म्हणते तू जर त्या शाळेत नाही गेलास तर काय होईल रे, तुझ्या पाठीचे तुकडे तुकडे झाले. इथलं तर कॉम्प्रोमाइज करता येत नाही. माझी 1 महिन्याची अपॉइंटमेंट पेशंटची गेलेली असते, मी कुठलंच ऑपरेशन थिएटर कॅन्सल करू शकत नाही. 1 महिन्याचा माझी लिस्ट पुढे गेलेली असते, मला नाही म्हणता येत नाही पेशंटला, पेशंटला मला सोडता येत नाही. आणि मग मी मला स्वतःचा झोपेचा वेळ कॉम्प्रोमाइज करतो, माझा स्वतःचा सगळाच वेळ कॉम्प्रोमाइज करतो. आणि तिथे बायको इतकी भांडते, मित्र हो तुम्हाला काय सांग, आता तिला सांगायच्यानंतर भांडणं कसं म्हणा, एवढंच एवढं सांगा, बाकी काही सांगू नका. तिला सांगायची डेअरिंगच नाही, अशी बघते ना ती, काय सांगू तुम्हाला. आता टीका बस झाली, हे कळलं की माझी वाट लागली. कमिंग टू द पॉइंट, मला मुलं खूप आवडतात, मला मुलं खूप आवडतात. त्याचं कारण सांगतो मित्र, एवढे सगळेजण तुम्ही इथं आलात, एवढे सगळेजण तुम्ही इथं आलात, हे फक्त मुलांसाठी आलात. जे पालक आले ते मुलांसाठी आले, मुलं आले ते मुलांसाठी आले. बरोबर? आय मॅ ऍग्री विथ मी, राईट? हे जे मुलांनी तुम्हाला ओढून आणलं किंवा तुम्ही मुलांना ओढून आणलं, हे मुलांसाठीच आणलं. मी लेकरं आजकालची पाहतो आणि ती लेकरं फार गोड आहेत. ज्या लेकरांना काय माहीत आहे की डॉक्टर विठ्ठल लहाणे काहीतरी चांगलं सांगतील, एवढंच माहीत आहे, फक्त काहीतरी चांगलं सांगतील हे ऐकायची जर लेकरांची प्रवृत्ती आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की हे लेकरं चांगले आहेत. त्याच माणसाला चांगली गोष्ट ऐकायला वाटते ज्याचं मन शुद्ध, मन पवित्र आणि मन चांगलं असतं, त्यालाच चांगल्या गोष्टी ऐकाव्या असं वाटत असतात. हे लेकरं शुद्ध आहेत, मन त्यांचे पवित्र आहेत, मन त्यांचे चांगले आहेत आणि त्यांना काहीतरी चांगलं करायचं म्हणून ते ऐकायला आलेत. म्हणून मला खूप आवडतं, मी त्यांना नाहीच म्हणू शकत नाही. आणि म्हणून माझी तिसरी प्रायोरिटी हे विद्यार्थी झालेत. आणि म्हणून तुम्ही माझं इंट्रोडक्शन करताना ऐकलं असाल की मी दरवर्षी 200 ठिकाणी जातो, 200 ठिकाणी मी जातो. किती श्वा खात असेल याचा विचार कर. आता मी तुम्हाला काहीतरी कमाल सांगणार आहे. इथून पुढचं माझं भाषण, हे भाषण तर मी म्हणालो की मला नाही करता येणार. टॉपिक दिला आहे, त्या टॉपिकवरती मी निश्चित बोलणार आहे. आणि टॉपिक आहे वेद भविष्याचा. ह्या वेद भविष्यासाठी मी तुम्हाला 4-5 गोष्टी सांगणार आहे, फक्त 5 गोष्टी सांगणार आहे. त्याचे मी 5 उदाहरण देणार आहे. अँड दॅट्स ऑल अबाउट. 5 गोष्टी काय आहेत? विद्यार्थ्यांना आयुष्यात पहिलं काय, विद्यार्थी असो तो कुठल्या क्षेत्रात माणूस असत नाही, तो डॉक्टर विठ्ठल लहाणे असत नाही, त्याला पहिली गोष्ट कळायली पाहिजे. त्या गोष्टीचं नाव आहे प्रायोरिटी. त्या गोष्टीचं नाव आहे प्रायोरिटी. ज्यांच्याकडे पेन आणि कागद त्यांनी लिहून घ्या. प्रायोरिटी हातावर लिहा, डोक्यावर लिहा, कुठे लिहा, पण लिहून ठेवा. प्रायोरिटी फर्स्ट इज अ प्रायोरिटी. वाय प्रायोरिटी मी तुम्हाला सांगतो. प्रायोरिटी म्हणजे काय? प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य. प्राधान्य, प्राधान्य म्हणजे काय? की कुठल्या गोष्टीला पहिली किंमत द्यायची, कुठल्या गोष्टीला दुसरी, कुठल्या तिसरी, कुठल्या चौथी आणि कुठल्याला किंमतच द्यायची नाही, हे ज्याला ज्याला कळलं ती लोक जगामध्ये मोठी झाली. आणि ज्याला ज्याला हे नाही कळलं ती लोक जगामध्ये नाही सांगणार मी. मग प्रायोरिटी म्हणजे काय असते? प्रायोरिटी म्हणजे काय असते, त्याच्याकडे लक्ष का द्यायचं असतं, हे तुम्हाला मी एक उदाहरण देऊन सांग. आणि हे संधीची गोष्टीचं उदाहरण आहे, मी अनेकांना सांगितलंय. मी तुम्हाला म्हणालो की मी सगळेच प्रत्यक्ष उदाहरणं सांगेन, त्यातलं एक प्रत्यक्ष उदाहरण आहे आणि ते आहे संधीची गोष्ट. किती लोकांनी संधीची गोष्ट ऐकली आहे माझी, हात वर करा. कमी नंबर आहे. एका शाळे एका कॉलेजमध्ये गेलो होतो, त्यांना गोष्ट विचारली होती, 90% पोरांनी वरात केला होता. मी 8वी 9वी 10वीला असतानाची गोष्ट आहे. प्रायोरिटी या नावाची गोष्ट आहे, प्रायोरिटी प्राधान्य. मी 8वी 9वी 10वीला शाळेत होतो. माकेगाव नावाच्या गावामध्ये मी शिकलो 10वीपर्यंत. 8वी 9वी 10वीला आमच्या गावामध्ये
बऱ्याच जणांना माकेगाव माहिती आहे, रेणापूरपासून जवळ इथून 45 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे. मी जेव्हा 8वी आणि 9वी 10वीला असताना आमच्या गावात लाईट नव्हती. मी तुम्हाला प्रायोरिटी संधीची गोष्ट सांगतोय. वेदभविष्यातली पहिली गोष्ट, अशा 5 गोष्टी तुमच्यासमोर असतील. आमच्या गावात लाईट नव्हती. मी 8वी 9वी 10वीला शिकत असताना गावात लाईट नव्हती. अभ्यास तर करायचा, पण गावात लाईट नाही. कसा अभ्यास करायचा मित्र? खूप मोठी अडचण माझ्यासमोर. माझी शाळा 10 वाजता असायची आणि 4:30ला शाळा सुटायची. 10 पर्यंत शेतात काम करावं लागायचं. पाटील साहेबांनी उल्लेख केला की अत्यंत गरीब घरचा मी विद्यार्थी. शाळा सुटल्यानंतर 9 वाजता सकाळचे 9 वाजता घरी यायचो आम्ही. तर शेताला जाईपर्यंत आमच्या रस्त्याभर 1 किलोमीटर शेत होतं. तर मी जाताना एक टॉपिक वाचायचो, येताना एक टॉपिक वाचायचो, पाठच होऊन जायचं. संध्याकाळी 4:30ला शाळा सुटल्यानंतर पुन्हा शेतात जायचो. शेतात जाताना पुन्हा एक टॉपिक वाचून व्हायचा, पण येताना अंधार पडलेला असायचं. दिवसभरामध्ये 3 टॉपिक वाचून व्हायचे, पण पुन्हा होमवर्क करायला लाईट नसायची. आणि अभ्यास कसा करायचा? आणि मित्र, आमची अडचण अशी ना की आमच्या घरामध्ये कंदील किंवा चिमणीला दररोज रॉकेल मिळेल एवढी पण आमची परिस्थिती चांगली नव्हती. पण अभ्यास करायची प्रचंड इच्छा. मला वाटायचं की शाळेत जातून आपण अभ्यास नाही करायचं तर काय करायचं. मी एका माझ्या वर्गातल्या मित्राबरोबर मैत्री केली, त्याचं नाव आहे भारत. त्याच्याबरोबर एवढ्यासाठी मैत्री केली, मी खूप स्वार्थी होतो म्हणून मैत्री केली. आणि तो स्वार्थ तक मला अभ्यास करायचा होता. त्याच्याकडे गेलो, त्याला म्हटलं भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत म्हटलं हो विठ्ठल करूयात ना, नो प्रॉब्लेम. त्यांना अभ्यास एकत्र करू म्हटलं आणि इतका खुश झालो मी, कारण भारतच्या वडिलांकडे राशनचं दुकान होतं. राशनचं दुकान होतं, त्या दुकानामध्ये राशन सगळं मिळत होतं आणि रॉकेल पण मिळत होतं हे मला माहीत होतं. मी पळत त्यांना हो म्हटलंच, त्याला न विचारता वडिलांकडे गेलो पळत, नागांनाकडे. नागांना म्हणालो, नागांना मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो मला इतकं छान वाटतं ना मित्र, काय सांगतो मला. तो बापच ना, माईलान बापाला लेकराने अभ्यास करतो हा शब्द काढला ना, त्यांचं काय काय भरून येतं ना ते शब्दातच सांगता येत नाही. आता मी पण बाप आहे, मलाही माहिती. हो अरे अभ्यास करा परो, काय अडचण आहे? मी म्हणालो, नागांना अडचण काय नाही, आम्हाला ना दररोज एक कंदीलभर तेल देत जा. अग, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने असं कुरवळलं मला, अरे विठ्ठल म्हणे ये कंदील, तुला दररोज 2 कंदील तेल देतो म्हणे, तुम्ही अभ्यास करा परो. जर अजूनही आठवणी त्रास देतात. आणि मित्र, आमचा अभ्यास सुरू झाला. अभ्यास सुरू झाला 8वी 9वी 10वी. मी आणि भारत एकत्र अभ्यास करायलो. आमची 10वीची परीक्षा झाली. आम्ही अभ्यास फार मस्त करायचो. रात्री कंदील लावणे, अभ्यास संपल्यानंतर कंदील बंद करून ठेवणे, कारण ते सकाळी तेल पुरावं पहाटे उठून आणखी अभ्यास करण्यासाठी. आमची माय अत्यंत काबाड कष्ट करणारी, खूपच काबाड कष्ट करणारी माझी माय. सगळ्याच आया काम करतात मला माहिती आहे, पण माझी आई जरा जास्तच काम करते. आणि तिला काही पर्याय नव्हता काम करण्यापलीकडे, काहीच पर्याय नव्हता. शेतामध्ये खूप काम करायची, शेतातलं जळण बिळण डोक्यावरती घेऊन यायची की असं काय विशेष नाही, गावात लाईट नाही तर असा विशेष नाही, गवऱ्या जे काय मिळेल ते घेऊन यायची घरी. घरी पोहोचले की ते चुलीत पेटवणे, स्वयंपाक करणे, गड्याला शेतामध्ये स्वयंपाक पाठवून देणे, तिला काहीतरी मिळालं, आम्हाला सगळ्यांना खाऊ घालणे, आणि तिथं कुठेतरी पुटकून झोपून झालं. पुन्हा पहाटे उठून तिला स्वयंपाक करा असायचं. आज ती मध्येच झोपायची. तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो मी, तुम्हा मुलांना अभ्यास करा असं सांगावं लागतं, बरोबर? अभ्यास करा सांगावं लागत नाही, असे हात वर करा जरा. एक हात वर झालं. सगळ्यांना अभ्यास करा असं म्हणावं लागतं. माझी माय दुसरीपासून 10वीपर्यंतच्यासोबत होतो मी, ती मध्येच असे काहीतरी उठायची, तिचं लक्षात यायचं की आम्ही कंदील लावून उजेड आहे म्हणजे आम्ही अभ्यास करतो आहे हे तिला पक्कं. तिला दिसो की न दिसो, पण त्या खोलीमध्ये उजेड आहे म्हणजे हे पोट्टे अभ्यास करतायत. ती म्हणायची, डल झोपा माय, आता झोपाव, खूप उशीर झाला आहे. तिला ना घड्याळ कळत नव्हती ना आमच्याकडे घड्याळ होती, घड्याळ विशेष नव्हतं. माझ्या माईनं मला एकदाही म्हटलं नाही तू अभ्यास कर राजा, एकदा पण नाही म्हटली, एकदा पण. मित्र, मुलांना तुम्हाला मुद्दा मी सांगतो,
मायनन बाबाने अभ्यास करण्याची गरज नाही पडली पाहिजे रे. हे असं ह्या बेंबीला वाटलं पाहिजे, बेंबीला नाही अभ्यास करायला पाहिजे यार. विद्यार्थी आता दुसरं काय करायला पाहिजे, मला खूप मोठा प्रश्न पडतो कधी कधी. माझे बायका म्हणतो एवढं काम करतोस, मी म्हटलं मी जर पेशंट नसतील तर वेळा होईल. जर मी डॉक्टर आहे पेशंटवर कापाकापी नाही करायचं, काय करायचं मला, मला काहीच येत नाही दुसरं. तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला जर अभ्यास करता येत नाही किंवा अभ्यासाचा कंटाळा येतो किंवा अभ्यास करायला सांगावं लागतं, मला नाही आवडलं. मित्र तुम्ही मला जर ऐकताय, उद्यापासून एकदाही आईनं म्हटलं आणि तुम्हाला अभ्यास करा नाही म्हटलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे झोप, आता कंटाळा आला तो असे तुला झोप, खूप अभ्यास झाला असं मला सांगा तुम्ही वर्षभराने भेटून. तर माय माझी अशी म्हणायची. असा हा आमचा अभ्यास सुरू झाला, आमची 8वी 9वी 10वी झाली. आमच्या गावातली आम्ही 10 जण, माके गावाची 10 जण, वर्गामध्ये सगळेमध्ये 118 आम्ही, वर्गात 10वीच्या वर्गात 118 आम्ही, 13 गावची आमच्या गावात शाळेला मुलं यायची, त्यातले माझ्या प्रॉपर गावचे आम्ही 10 जण, बाकीचे 9 मी 10वा. असा हा अभ्यास सुरू असताना आमची एक्झाम झाली. आमच्या गावात काही सेंटर नव्हतं, चापोलीमध्ये माझी परीक्षा झाली, तिथं आमचं सेंटर होतं. 10वीची परीक्षा झाली आणि माझ्या गावातल्या 10 पैकी 9 जण नापास झाले. 10वा 1 पास झाला, ते सांगायची गरज नाही, तो मी पास झालो. मी नुसता पास नव्हे, मी सेंटरमध्ये पहिला आलो. मित्रो मी 10वीला मेरिट आलो आणि शाहू कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. 11वी 12वी शाहू कॉलेजमध्ये पूर्ण झाल्यानंतर ऑफकोर्स हेही सांगायची गरज नाही, तिथे आम्ही मेरिट होतो. मी आंबेजोगाई गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझा नंबर औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लागला होता. तेव्हा फक्त 2च मेडिकल कॉलेज असायचे, दुसरीकडे जाता येत नव्हतं. पण माझे मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे, जे माझे खरे पालक आहेत, ते तेव्हा आंबेजोगाईमध्ये होते. म्हणून मी ट्रान्सफर करून घेतली आंबेजोगाईमध्ये, दादांनीच ट्रान्सफर करून घेतली आणि MBBSला मी आंबेजोगाईमध्ये प्रवेश घेतला. मी तुम्हाला प्रायोरिटी ह्या शब्दाचा अर्थ सांगतोय. प्रायोरिटी, प्राधान्य, पहिलं प्राधान्य, प्रायोरिटी काय आहे, पहिलं प्राधान्य सांगतोय. 10 तिथे होते आणि मी तिथे जॉईन झालो. माझी एक अडचण अशी आहे मित्र हो, 10 तिथे असल्यामुळे आम्ही 50च मुलं मेडिकल असल्यामुळे डॉक्टर तात्याराव लहाणेचा भाऊ म्हणून मला प्रत्येक जण ओळखायचा, प्रत्येक शिक्षक मला ओळखायचा, प्रत्येक डॉक्टर मला ओळखायचा, विठ्ठल हां तात्यांचा भाऊ. त्याच्यामुळे प्रत्यक्ष माझ्याकडे खूप लक्ष असायचं. एखादी चूक वर्गात झाली की दुसऱ्या दिवशी दादांना कळलेलं असायचं की आपलं विठ्ठल हे चुकला. एक प्रश्न उत्तर आलं नाही, तेच उत्तर हळूहळू वहिनींपर्यंत पोहोचायचं. वहिनी माझी फार लाड करायची आणि मग वहिनीकडनं माझ्याकडे काहीतरी यायचं की ते अशी म्हणत होते की तुमचं काहीतरी चुकलं आहे. ते म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाणे. ते पुन्हा ते जेव्हा अशी म्हणायची वहिनी की ते असे म्हणाले, माझ्या पोटात गोळी लागल्यासारखी लागायची गोळी, की आपल्याला उत्तर आलं नाही. माझी अडचण दुसरी अशी होती की मी हुशार विद्यार्थी नाही आहे, हे माझी प्रामाणिकपणे सांगतो, मी हुशार मुलगा नाही आहे. हुशार मुलं म्हणजे मी आजकालचे लेकरं पाहतो, एकदा वाचतात आणि त्यांना पाठवून जातो. मी जरा ऑर्डिनरी माणूस आहे, मला एकदा वाचल्यास पाठवत नाही, खरं अगदी प्रामाणिकपणे सांगतो, नाही होत पाठ. मला 2 वाचल्यास पण पाठवत नाही, 3 वाचल्यास पण पाठवत नाही, मला 5-6 वेळा वाचवा लागतं, बऱ्याच वेळा लिहून काढावं लागतं, मला पाठवतं. मी हुशार नसल्यामुळे माझी अडचण अशी झाली की माझ्या वर्गामध्ये एक माझा मित्र होता राजू नाईक नावाचा, तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता, मेडिकलची पोरं टॉप असतात सगळे. आणि तो लायब्ररीमध्ये बसला माझ्या जरा डोक्याकडे बघा, तो असं वाचायचा, असा इतक्या स्पीडनं वाचायचा. आणि मी काय करायचो, त्याच्या समोर जाऊन लायब्ररीत बसायचो आणि त्याच्याकडे बघा तो वाचतो कसा. मी पण तसे प्रयत्न करायचो पण पाठ व्हायचं नाही ना. तो दुसऱ्या दिवशी वर्गात यायचा आणि खटखटखट सगळं सांगायचा पण मला जमायचं नाही. पण विचार केला काय फरक आहे, पुस्तक तेच आहे, पुस्तक तेच आहे, तेच वाचायचं आहे, तेच पाठ करायचं आहे ना, अडचण काय, फक्त कष्ट करायची तयारी पाहिजे. आणि मित्र तुम्हाला सांगतो मी की MBBSला 4.5 वर्षामध्ये मी 14 गोल्ड मेडल घेतले, 14 त्या आंबेजोगाईच्या हिस्ट्रीमध्ये दुसरं कुणाचंच नाव त्या बोर्डवर नाही, आणखी पण नाही आहे गोल्ड मेडलमध्ये, एकच नाव आहे. आणि राजू नाईकला जवळ तर सोडून द्या, पण 50 मार्काच्या अंतराने त्याला मागे टाकलं, कधीच त्याला पुढे दिलं नाही, कधीच, एकदा पण नाही. मी ठरवलं की पुस्तकच पाठ करायचे, काय फरक पडतो, फरक काय पडतो, पुस्तकच पाठ करायचं. आणि तुम्हाला सांगू का मित्रो, मी पुस्तकच पाठ करायला लागलो, पण तुम्हाला सांगू का, पुस्तकं पाठ केल्यानंतर मी हुशार झालो. पुस्तक पाठ झालं मला कळायला लागलं की हा विषय असा असतो, हा विषय असा असतो. मी दणादण काय पण सांगायला लागलो, लोक परेशान झाले.
आमच्याकडे एक्झाम व्हायची, एक्झाम एक्झाम झाल्यानंतर आमचा इंटरनल एक्झामिनर जो असतो ना तो सांगायचा एक्सटर्नल एक्झामिनरला, जो एक्स्ट्रम बाहेरून एक्झामिनर त्याला सांगायचा, तुला खरं काही विचारायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला त्या विठ्ठल लहानेला विचार, तुझी भूक पूर्ण झाल्यानंतर बंद करतोपर्यंत त्याला विचार, असं चॅलेंज असायचं चॅलेंज माझ्या वर्गामध्ये चॅलेंज. मला असं म्हणायचं आहे फार हुशार लागत नाही, फार हुशार माणसं लागत नाहीत, खूप ब्रिलियंट लागत नाहीत, मनाची कष्ट करण्याची तयारी लागते, कष्ट करण्याची, करणं आहे मतलब करणं आहे. एम बी बी एस झालो, एम एस जनरल सर्जरीला मी औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये जॉईन झालो, औरंगाबादचे 3 वर्ष, एम बी बी एस चे 5.5 वर्ष, ऑल इंडिया एंट्रन्स एम एस जनरल सर्जरी पास झाल्यानंतर दिली, त्याच्यामध्ये मी 3rd rank होतो आणि ऑल इंडिया एंट्रन्समध्ये, आणि मला जे जेमध्ये जे जे हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये एम सी एस प्लास्टिक सर्जरी, आता आमच्या विषयातली सगळ्यात शेवटची डिग्री, याच्यानंतर आमच्या भारत देशातच नव्हे जगात कुठंच डिग्री मिळत नाही, त्याला आम्ही सुपर स्पेशालिटी असं म्हणतो, ही एम सी एस नावाची डिग्री मी ग्रँड मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मुंबईमधून घेतली. माझ्या वर्गातला एकही डॉक्टर एम सी एस झाला नाही. मी एम सी एस झालो मित्र हो आणि लातूरमध्ये परत आलो, प्रॅक्टिस सुरू केली आणि पहिला दिवस 21 मे 2000 या दिवशी मी लातूरमध्ये आलो, त्याच्या अगोदर एक महिनाभर आलो होतो, ते 5 एप्रिल 2000 गुढीपाड्याला पूजा करून मी ओपीडी सुरू केली होती आणि उद्घाटन माझ्या हॉस्पिटलचं 21 मे 2000 रविवार या दिवशी झालं आणि 22 तारखेला सोमवार होतं आणि 22 तारखेला मी 3 सर्जरी केल्या. 22 तारखेला मी 3 सर्जरी केल्या, पहिला दिवस माझ्या माझ्या आयुष्यातला. आणि आता मित्र हो विचारायची गरज नाही की मी किती सर्जरी करतो, आता मला सांगायची गरज नाही आहे, मी दररोज तर 3 मोफतच सर्जरी करतो, दररोज, बाकी किती करतो हे सांगायची गरज नाही आहे. सगळे रेकॉर्ड संपले आता, ना भारतातले ना देशातले ना परदेशातले प्लास्टिक सर्जरीचे सगळे रेकॉर्ड संपले 14 वर्षामध्येच. हे काम सुरू झालं, मी तुम्हाला प्राधान्य सांगतोय, प्रायोरिटी सांगतोय, आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी काय मी सांगून गेलो की ते म्हणजे मायांना, माझे आई वडील. दर संडेला मी त्यांना भेटायला जात असतो, असाच एक संडे मी माकेवाला निघालो. हे जे माझे नऊ मित्र आहेत, त्यांचं काहीच खरं नाही, आता खूप वाईट अवस्था झाली आहे, त्यांच्याकडे मला भगवत नाही आहे, ते भेटले तरी त्यांनाच कसं तरी वाटतं, मी अगदी गळ्याला लावून घेत असतो, मला खूप छान वाटतं, पण ते माझ्या गळ्याला लावताना सुद्धा असेल लांबून लांबून भटकतात की ह्याच्या गळ्याला तर कसं लागायचं आपण, पण मला त्याचं मला छान वाटतं, माझा मित्र आहे, माझा क्लासमेट आहे, मी एकदम त्याला गळ्याला लावत असतो, काय चालेल नामदेव, त्याला मोठ्या मोठ्याने बोलत असतो, मारत असतो, तो बराच व्यस्त झाला असतो. आणि हे 9 मित्रातल्या एका मित्राचं घर, ज्या रस्त्याने मी जातो त्या रस्त्यावर ते घर आहे. मी असं रस्त्याने चाललो होतो, माझ्या गाडीसमोर माझा तो नामदेव नावाचा मित्र आला आणि मला विठ्ठल गाडी थांबव. त्याच्या हातात त्याचे 3 लेकरं होते, 2 मुली 1 मुलगा त्याच्या हातात होता आणि मला गाडी थांबव म्हटलं. मी गाडी थांबवली, खाली आलो, डॉक्टर आहे मी, मला कुणीही गाडी थांबव म्हटलं की पेशंट काय अडचणीचा एवढंच कळतो. नामदेव म्हटलं, नामदेव काय झालं रे, का थांबवलंस तू गाडी? नामदेव माझ्याकडे पाहतच नाही. नामदेवच्या पूजाला, त्याच्या मुलीला विचारतोय, पूजा तुला माहिती आहे का हे कोण आहेत? पूजा म्हणली माहितच नाही डॉक्टर विठ्ठलला, आणि दररोज पेपरला फोटो बघते म्हणजे यांची मी. ज्या मिनिटाला ती म्हणाली की दररोज यांच्या पेपरला फोटो बघते, आमचा नामदेव रडायला लागला. मला कळता कळत ना, नामदेव काय झालंय, म्हणजे तू रडतोय, लिटरली रडायला लागला. नामदेव काय झालं रे? नामदेवनी तरी माझ्याकडे न बघता नामदेव तिला म्हणते, पूजा तुला माहीत नसेल पण विठ्ठल आणि मी ना एकाच बाकावर बसायचो. तुम्हाला आता काय बसायला माहीत नाही, पण आम्हाला लाकडाचे बाक होते, तेही फक्त 8वी 9वी 10वीला होते, तिथपर्यंत आम्ही जमिनीवर बसत होतो. त्या बाकावरती 5 मुलं बसायचे, त्या 5 मधला तो एक होता. तो त्या मुलीला आठवण करून सांगतो एवढ्या वर्षानंतर, आता